वाचाने मावी माझे नामे, वाचाने मावी माझे नामे, मनने मावे ध्यान संभ्रमे, मनने मावे ध्यान संभ्रमे, प्राणने मावा प्राणायामे, प्राणने मावा प्राणायामे, इंद्रिय दमने ने मावी, इंद्रिय दमने ने मावी, बुद्धि ने मावी आत्मविवेके, बुद्धि ने मावी आत्मविवेके, जीवने मावा परमात्म सुखे, जीवने मावा परमात्म सुखे, जीवने मावा जीवने मावा परमात्म सुखे, परमात्म सुखे, परमात्म सुखे, इतुके न तू आवश्यके, इतुके न तू आवश्यके, होशी कौतुके मद्रूपा, होशी कौतुके मद्रूपा, होशी कौतुके मद्रूपा। नमस्कार, मी अरविंद आठले। गुरुशिष्य लक्षणावर हातचा हा 6वा भाग आहे। मला अत्यंत आनंद होतोय की आजची सुरुवात माझे सद्गुरु श्री नरसिंहस्वामी आळंदी यांच्या स्तवनाने झालेली आहे। एक अतिशय महत्त्वाचा उपदेश गुरुशिष्य लक्षणासंबंधी आणि गुरुशी एकरूप कसं होता येईल यासंबंधी त्यांनी केलेला जो उपदेश आहे तो या अभंगामध्ये सांगितलेला आहे। वाचा नेमावी माझे नामे, मन नेमावे ध्यान संभ्रमे, प्राण नेमावा प्राणायामे, इंद्रिये दमने नेमावी, बुद्धि नेमावी आत्मविवेके, जीव नेमावा परमात्म सुखे, इतुके न तू आवश्यके, होसी कौतुके मद्रूप। तू मद्रूप कसा होशील, माझ्याशी एकरूप कसा होशील, गुरुतत्वाशी एकरूप कसा होशील, याचं हे वर्णन या केवळ 2 कडव्यांमध्ये त्यांनी केलेलं। अतिशय सुंदर आणि धडा घेऊन आचरणात आणण्यासारखं हे आहे। दिसायला अत्यंत सोपं आहे पण आचरणाला अत्यंत कठीण असं आहे। वाचा नेमावी माझे नामे, सतत सद्गुरूंचं स्मरण, सतत त्यांचं नाव, बाकी व्यवहार सगळे चालू आहेत, व्यवहारात कुठे थांबायचं नाही आहे, व्यवहार सोडून गुरुचं नाम नाही घ्यायचं आहे। व्यवहार हा तुम्हाला दिलेलं कर्तव्य आहे। तुमचे आई वडील, भाऊ बहिणी, पत्नी, मुलं, हे सगळं तुमचं कर्तव्य आहे। ह्या कर्तव्यात कुठेही चुकारपणा न करता सातत्याने गुरुचं नाव आपल्या स्मरणामध्ये ठेवावं असं त्यांनी म्हणतायत। मन कुठे नमावं तर ध्यान संभ्रमे, ध्यान कुठे असावं तर गुरुच्या चरणी। सद्गुरूंचे चरण हे अतिशय महत्त्वाचे आहेत, सर्व काही त्या चरणामध्ये आहे। आपण नेहमी दत्तसंप्रदायात विशेषतः पहा की पादुकांचं पूजन करतो, का हो या कसल्या काय आहे पादुका म्हणजे। नरसिंहस्वामींनी प्रत्येक अवतारामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्या पादुका ठेवलेल्या आहेत, वाडीला ठेवलेल्या आहेत, गाडगापूरला ठेवलेल्या आहेत, प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला त्या त्या ठिकाणी त्यांच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत। पादुका म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरूचा वास या ठिकाणी तो उभा आहे। पादुका आहे त्याचं वाहन आहे खरं म्हणजे, आणि त्या वाहनाने आपण त्याच्यापर्यंत पोचायचं आहे अशा ह्या पादुका आहेत।
अत्यंत महत्त्वाचं. सगळे तुम्हाला शरीरशास्त्र जे काही इतर जे शिकले असतील त्याने पाहिलं की मेंदूचे सर्व स्थानं खाली पायांच्या तळव्यामध्ये आहेत. इथे उपचार केला तर वर पोचतो इतकं त्या तळव्याचं महत्त्व आहे. म्हणून तळवे, म्हणून पादुका. डोक्यावर घेऊन नाचावा असं ते मोठं धन आहे. जे एकरूप होतात त्यांच्या लक्षात येते की पादुकांमध्ये सर्वस्व आहे. हो, पूर्ण सर्वस्व त्या पादुकांमध्ये आहे. म्हणून आपलं ध्यान नेहमी त्या पादुकांवर पाहिजे. मन नेहमी सरळ, मन आणि मन काही वेगळं नाही. मनमानुनी उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे मन सतत सातत्याने जर त्या गुरुच्या चरणी जर गुंतवलं, वाचा सतत्याने त्यांच्या नामात गेली, मन सतत त्यांच्या पादुकां चरणावर गेलं, आणि हे करता करता आपले व्यवहारातली सगळी कर्तव्य मात्र पार पाडायची आहेत, ते सगळं करत असताना हे करणं, आणि मग ते काय म्हणतात पुढे, वाचा गेली, मन गेलं, आता काय राहिलं, प्राण. प्राण नेमावा, प्राणायाम. सोहमची साधना सद्गुरु सांगतात, सोहमचा जेव्हा हमसो होईल तेव्हा तुमची मुक्तता होईल, असं त्यांनी एका पत्रात म्हटलेलं आहे. सोहमचा हंसो काय होतो हा ज्याला अनुभव आहे तो सांगू शकतो. स्वत्व पूर्ण विसरून जाऊन, शरीरभाव पूर्ण विसरून जाऊन जो गुरुच्या चरणी लीन होतो ते आहे, तो सोहम आहे, तो हंसो आहे. सगळं जग आत येते आणि आतून सगळं बाहेर जात आहे. मी मागे ब्लॅक होलची उपमा दिलेली होती. जगड व्याळ सृष्टी सगळी आत जाते आणि आतून पुन्हा बाहेर येते, तरी कुठेही ती कमी होत नाही. असं आपलं मन आहे, असा आपला प्राण आहे. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत शरीर चालतंय, तोपर्यंत शरीराचे व्यवहार चालतात. मनाचे व्यवहार शरीर नसलं तरीही चालतात. त्यामुळे हा जो प्राण आहे, हा जो जीवात्मा आहे, या जीवात्म्याकडे पूर्ण लक्ष द्या. श्वास घेतला जातो सो, श्वास सोडला जातो हम, असा हा सोहमचा अभ्यास आहे. सो हम, सो हम, या पूर्णपणे लक्ष त्या ठिकाणी गेलं तर बाहेरची सगळी सृष्टी आपण विसरून जातो, बाहेरचे व्यवहार आपण विसरून जातो. एक 10 मिनिटं तुम्ही दिवसातून या उपासनेकडे वळवाल तर तेवढे 10 मिनिटं तुम्ही जग विसराल. तुम्ही आई वडील विसराल, तुम्ही भाऊ बहिणी विसराल, तुम्ही मुलं बाळ विसराल, तुम्ही तुमची संपत्ती विसराल. आत आत वळायचं आहे. इथे आत वळून शांतपणे सद्गुरूंच्या चरणी लीन व्हायचं आहे. आपलं मन, आपलं तन, मन, धन सगळंच आपण त्या ठिकाणी काही उरतच नाही, काहीही उरत नाही अशी जी स्थिती आहे. आणि मग काय होतं, अशा वेळी त्रास देतात ते आपले इंद्रिय. इंद्रिय वासनांनी भरलेली आहेत. जिभेला खाण्याचं वसन लागलेलं आहे, शरीराला कामाचं व्यसन लागलेलं आहे, हात पायांना आणखीन कशाचं व्यसन लागलेलं आहे. सगळी आपली जी काही इंद्रिय आहेत ही कामक्रोध मतमोह मत्सराने भरलेली आहेत. तर या इंद्रियांचं तो दमन करेल. इंद्रिये दमने नेमावी, यांचं दमन करा. शमन करत करत दमन करा. नुसतं दमन दाबून ठेवू नका. दाबलं ते दुप्पट उसळतं. हा व्यवहारातला अनुभव आहे. कुठलीही वासना दाबून संपत नाही. प्रत्येकात महाराजांचं म्हणणं हे आहे की तुम्ही ना पलीकडचं टोक ना अलीकडचं टोक, तुम्ही मध्यम राहा तर तुम्हाला संयम शिकता येईल. मध्यम राहणं हा संयमाचं लक्षण आहे. हे मध्यम राहणं तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. अतिविवेक अति काहीही करायचं नाही. त्यामुळे इंद्रिय दमने नेमावी. वासना झाली, इच्छा झाली खाण्याची तर खा, कामाची इच्छा झाली तर काम करा, काम रत व्हा, काय हरकत नाही. परमेश्वरांनी सगळं दिलेलं आहे, ते त्यांनीच उत्पन्न केलेलं आहे, त्यामुळे ते त्याज्य असू शकत नाही. तुमच्या भावना काबूत ठेवण्यासाठीच तर तुमचा विवाह झालेला आहे. जे ऋषीमुनी आपले सगळे दाखवले हे विवाहित दाखवलेले आहेत. काम हा प्रचंड आहे. विश्वामित्रासारख्याला इतक्या पाळीला, इतक्या टोकाला जाऊन सुद्धा पुन्हा कामाने ग्रस्त केलं. तर असं हे काम आहे, हा कोणाला सुटलेला नाही.
मला सुटला असं समजत असाल तर चूक आहे. तो केव्हा डोकं वर काढेल, फळा त्याचा वर काढेल हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही कधीही स्वतःला काही समजण्याची गरज नाही. म्हणून सतत गुरुचं स्मरण, सतत गुरु चरणांचं स्मरण, इंद्रिये दमने निमावे, दमन करा आणि शमन करत 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 दमन करा. बुद्धी नेमावी आत्मविवेके, मग राहते बुद्धी ती आत्मविवेक. विवेक ज्याला आहे, विवेक आणि वैराग्य असल्याशिवाय सद्गुरूचं कड दिसत नाही हे मी वारंवार तुम्हाला तुमच्यावर सांगतोय. अनेक ठिकाणी रिपीट झालं तरी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, आपल्या भावना काबूत ठेवण्याची आपल्याला सवय पाहिजे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच खाऊ नका, काहीच पिऊ नका, कुठलेच कामविकार तुम्ही सगळ्या जाळा, असा त्याचा अर्थ नाही आहे. हे करत करत तुम्हाला त्याच्यावर विजय मिळवायचा आहे, अलिप्त राहण्याची सवय तुम्हाला करायची आहे. बुद्धी नेमावी आत्मविवेके, जीव नेमावा परमात्म सुखे. हे जर सगळं कराल तर कुठे जाल तुम्ही, जीव कुठे राहील, परमात्म सुखेत राहील. परम तत्व ज्या ठिकाणी आहे, आत्मतत्व ज्या ठिकाणी आहे, सद्गुरू ज्या ठिकाणी वास करतात, असं ते परमात्म ठिकाण, हृदयस्थ परमेश्वर ज्याला आपण म्हणू ते समजलात तरी चालेल. त्या ठिकाणी तुमचं मन हळूहळू जाईल, जीव त्या ठिकाणी जाईल आणि जीव मग त्या परमानंदात जेव्हा विहार करायला लागेल तेव्हा तुम्हाला बाकी काहीही आठवणार नाही, व्यवहार आठवणार नाही, तुमची बायका मुलं आठवणार नाही, तुमचं काहीच आठवणार नाही, तुमचा जीव अत्यंत उच्चाशा स्थितीत असेल. तर जीव नेमावा परमात्म सुख, ते परमतत्वाचं जे सुख आहे, आतला जो आनंद आहे, हा आनंद घेणं हे तुमचं कर्तव्य आहे. या कर्तव्याप्रती जा आणि त्याच ठिकाणी गुरु आहे. इतकेन तू आवश्यक आहे, हे सगळं जर तुम्ही जेव्हा कराल तेव्हा होशी कौतुके मद्रूप, आपोआपच तुम्ही माझ्या ठिकाणी याल, मी होऊन जाल, अंतिम गुरुरूप होई. आपलं अंतिम ध्येय काय आहे? गुरुच्या एकरूप हो. गुरु म्हणजे काय? ते तत्व आहे. गुरु म्हणजे काय? जगातलं सर्व ज्ञान ज्या ठिकाणी भरलेलं आहे. वर्तुळाचा जो मधला भाग त्याला व्यास म्हणतात, त्या व्यासाला गुरु म्हणता येईल. ते व्यास व्हा, त्याच्यापेक्षा अधिक काही असू शकत नाही. दोन त्रिज्या मिळून एक व्यास होतो आणि या व्यासापेक्षा वर्तुळात दुसरं काही मोठी रेषा त्यापेक्षा काढता येत नाही. तसा गुरु आहे जो व्यास आहे. म्हणून व्यासाला भगवान व्यासानी जे काही सगळं लिहिलं म्हणतात, त्याचं कारण तो व्यास आहे. तुम्ही जडजीवी व्यास समजत असाल तर नाही. जो परम आहे, जो अत्युच्च आहे आणि त्याच्या तोंडून त्याच्या हातून जे काय आलेलं आहे ते व्यासोच्छिष्ट, जगात दुसरं काहीही ज्ञान नाही. कारण ज्ञान तिथून उत्पन्न होतं, त्या ठिकाणी आपण जातो आहोत. तर परमात्म सुखामध्ये व्यास आहे. हा व्यास व्हा, हा गुरु व्हा, अत्यंत उच्च अशा स्थितीत तुम्ही जाऊ शकता. प्रत्येकाला तो अधिकार आहे, स्त्री पुरुषांना तो अधिकार आहे. तिथे कुठलाही लिंगभेद नाही, तिथे कुठलाही असमानता नाही, तिथे कोणी गरीब श्रीमंत नाही. कोट्याधीश असेल आणि जर त्याला समाधान नसेल तर त्याच्या इतका दरिद्री दुसरा कोणी नाही. समाधान, हे समाधान कुठे? सम आधान, समाधी आणि समाधान यातला साम्य लक्षात घ्या. समाधी म्हणजे काय? आधी व्याधी ज्या ठिकाणी सम आहे. समाधान म्हणजे काय? इथे अंत आहे, तिथे सम आहे सगळं काही. काही वेगळं नाही, काहीही नाही, अत्यंत असा बॅलन्स, बॅलन्स ज्याचा आहे तो शून्यावर आहे. तो मायनस वन नाही आणि प्लस वन नाही, तो शून्यावर आहे. आणि या शून्यावर तुम्ही येऊ शकता. केव्हा? वाचा नेमावी माझे नामे, मन नेमावे ध्यान संभ्रमे, प्राण नेमावा प्राणायामे, इंद्रिये दमने नेमावी, बुद्धी नेमावी आत्मविवेके, जीव नेमावा परमात्म सुखे, इतुकेन तू आवश्यके, होशी कौतुके मद्रूप. मद्रूप व्हा, सद्गुरुशी एक व्हा. तुम्ही आणि सद्गुरु कोणी वेगवेगळे नाहीत.
तो तुमच्या आतच बसलेला आहे. ही इज विदिन. कुठेही बाहेर सोडण्याची आवश्यकता नाही. प्रामाणिक असा, चारित्र्य संपन्न असा, अत्यंत सदव्यवहार करणारे असा, आपोआप तुम्ही गुरुशी एकरूप व्हाल. गुरु कोणी वेगळा नाही, तो आत आहे याची खात्री बाळगा. ते तत्व आहे, त्यालाही तुमची गरज आहे. तुमच्या आत्म्यालाही तुम्ही शुद्ध होण्याची गरज आहे. हा जीवात्मा आणि परमात्मा, म्हणून इथे म्हटलेला आहे की जीव नेमावा परमात्म सुखे, तो आणि मी एक आहे. ही जेव्हा तुमची खात्री होईल आतून, तेव्हा तुम्ही ज्ञानी व्हाल, ज्ञानसंपन्न व्हाल, गुरुशी एकरूप व्हाल, मद्रूप व्हाल, माझ्याशी एकरूप व्हाल, असं सद्गुरू म्हणतात. नमस्कार.